लोकेश देवीदास चंद्रपुर कर विनोबा भावे नगर रहवासी ने गणेश विसर्जन के दिन अपनी मोटरसाइकिल क्रमांक MH31BJ7996 शंकर नगर से फूड डिलीवरी करने के लिए मनीष नगर जा रहे थे। इसी दौरान आरोपी मोनू उर्फ ऋषि सुखदेव वर्मा सोमनाथ पुरुषोत्तम वर्मा ने फरियादी पर जबरदस्त हाथापाई कर उसके पास से 6,000 रुपए का एक सैमसंग कंपनी का मोबाइल, 5,000 नगद और मोटरसाइकिल सहित कुल 36,000 का माल लेकर फरार हो गए, जिसकी शिकायत बजाज नगर पुलिस स्टेशन में दर्ज की गई है। आरोपी के खिलाफ धारा 392/34 के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। काल दिनांक 9 सितंबर रोजी एक झोमैटोचा डिलिवरी बॉय आहे, त्याचं नाव आहे लोकेश चांदपूरकर, तो भावे नगरला राहतो, विनोबा भावे नगर नागपूरला। तो त्याच्या डिलिव्हरी बॉयचं जे काम करतो त्या कामानिमित्ताने तो घरी जात असताना, कामावरून घरी जात असताना 8 रस्ता चौक ते सावरकर नगर चौक या दरम्यान 3 इसमांनी त्याला अडवले, तो मोटरसायकलवर जात असताना, आणि त्याला जबरीने जबरदस्तीने त्याची मोटरसायकल, त्याच्याकडले एक मोबाईल आणि 6,000 रुपये कॅश असे त्याच्याकडून ते हिसकावून घेऊन गेले होते। त्यावरून पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला होता। काल आपण त्या ठिकाणचे आपल्याला उपलब्ध असलेले CCTV फुटेज आणि आपले गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने पण 2 आरोपींना अटक केली आहे, आणि त्या आरोपींचं नाव आहे मोनू उर्फ ऋषी सुखदेव वर्मा आणि सोमनाथ पुरुषोत्तम वर्मा। या दोघांनाही आपण अटक केली। दोघेही हे दंतेश्वरी झोपडपट्टी येथे राहणारे आहेत, आणि त्यांच्याकडून जो त्यांनी माल आरोपीकडून हिसकावून फिर्यादीकडून जे हिसकावून घेऊन गेले होते तो आपण जप्त केलेला आहे। या आरोपींचं आपण रेकॉर्ड चेक केले आहे, त्याच्यामध्ये मोनू जो आहे मोनू वर्मा तो याच्यावरती 324 गुन्हा दाखल आहे। आता ही प्राथमिक तपासामध्ये असं दिसून येतं की हे थोडे नशा करणारे मुलं आहेत, आणि ते त्यासाठी जे काही पैशाची वगैरे आवश्यकता असते त्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याचं दिसून येतं।